आज जनसंवाद तिरंग यात्रा निमित्ताने किरण आमदार लांबते साहेब हे आज आमच्या गावात आलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे महिलांनी व गावकऱ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिला आणि खूप म्हणजे छान वाटतं की सगळे असे एकत्र निमताने काय ना पण एकत्र जमतात. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आज बऱ्याचशा म्हणजे प्रत्येक महिलेच्या खात्यावर 1500 रुपये असे दर महिन्याचे 2-3 हजार रुपये 2 महिन्याचे जमा झालेले आहेत. प्रत्येक महिलेला खूप असं हे वाटतं, छान वाटतं की स्वतःसाठी काहीतरी करू शकू आपण आपल्या मुलांसाठी, असं खूप छान वाटतं आहे. त्यातल्या आमच्या परिवारात म्हणजे परिवारात खूप पैसे आहेत पण ते आम्हाला जे अधिकार नसतो आमचा त्या पैशांवर, ते घरातल्या कामांसाठी लागतं. पण आता ह्या पैशांवर आमचा स्वतःचा अधिकार आहे, आम्ही आमच्यासाठी काही पण करू शकतो, काही पण घेऊ शकतो त्याच्यात. नमस्कार, मी सौनीता आवारी, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष. आज तिरंगा जनसंवाद यात्रा ही मागील 7 दिवसापासून अहोरात्र चालू आहे. रात्रीचे मुक्काम असतात. तिरंगा जनसंवाद यात्रा आणि ह्या यात्रेच्या माध्यमातून आमच्या सन्मान्य पुष्पाताई असतील, त्यासुद्धा आमच्याबरोबर दिवसभर असतात. दिवसभर म्हणजे 9 ते 5. आणि दुसऱ्या सांगायला असा आनंद वाटतो की आमदार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांच्या प्रयत्नाने, अजितदादांच्या प्रयत्नाने, फडणवीस साहेबांच्या प्रयत्नाने आणि आम्हाला खाली हे आमदार साहेबांच्या माध्यमातून सगळ्यात खूप खूप आनंदाची गोष्ट अशी की आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे परवापासनं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये म्हणजे 2 महिन्याचं जे मानधनच म्हणू पण ते जमा झालेले आहे. आणि आज त्यातून एवढा काही आनंद होत आहे की घरात जे येणारे पैसे असतील, आज आम्ही कांदा मार्केटमध्ये उभो आहे, इथं कांदे आम्ही पिकवतो, खुरपतो, कांद्याच्या गोण्या भरून देतो, पण जे पैसे असतात ना ते आमचे मालक येऊन घेऊन जातात. आणि त्यावेळेस काय होतं, 100 रुपये मागायला लागतात कारण स्वतःचं अकाउंट नव्हतं काही महिलांचं. ते ह्या लाडक्या बहिणी योजनेतून ते अकाउंट झाले, अकाउंटवर त्यांचे हक्काचे 1500 रुपये ही जी आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला रक्षाबंधनची ओवाळणी आलेली आहे आणि ही इथून पुढे दर महिन्याला चालू राहणार आहे. याच्यातून महिला दुसरं काहीच करू शकत नाही. पण मुलांनी जर मागितले ना, आई मुलं आईकडे जास्त हट्ट करतात, 100 रुपये दे, 500 रुपये दे, 5 रुपये दे, तर ती माऊली आज हक्कानं मुलांसाठी आणि आम्हीसुद्धा आमच्या ज्या काही असतात जे काही घ्यायचं आहे आम्हाला ते सुद्धा आम्ही आज हक्काने घेऊ शकतो. आणि ह्या माध्यमातून खूप 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 सरकारचे धन्यवाद, सरकारचे खूप खूप धन्यवाद. आणि ह्या ताईंच्या माध्यमातून ज्या जनसंवाद यात्रेत आम्ही फिरतो आहे त्या माध्यमातून संघटन पण खूप झाले आणि त्याच्यातून संघटन करतो आहे पण आणि झालेलं पण खूप आहे. आणि ह्या लाडक्या बहिणींच्यामुळे तर आणखीनच विश्वास आला की आपल्या मागे सरकार आहे, आमच्या मागे सरकार आहे. आणि आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.